आता आपण बोलणार आहोत डायबिटीज संदर्भात. डायबिटीज म्हणजे नक्की काय, ज्याला आपण मराठीमध्ये मधुमेह म्हणतो. शरीरामध्ये इन्सुलिन नावाचं हार्मोन आहे जे पॅनक्रियास नावाची ग्रंथी आहे आपल्या पोटाच्या पाठीत, ते तयार करत असतं. आणि शरीरामध्ये लागणारं जे ग्लुकोज तयार होतं ते कंट्रोल, त्याची आपल्या रक्तामध्ये कंट्रोल करण्याचं काम हे इन्सुलिन करत असतं. शरीराला आपल्या ग्लुकोजची एनर्जी म्हणून किंवा ताकद देण्यासाठी किंवा प्रत्येक कामासाठी ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी म्हणून आपल्याला ग्लुकोज लागत असतं. पण जर का आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण फारच वाढलं तर ते हानिकारक असतं. आणि ते अतिशय वाढू नये म्हणून शरीर इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार करतं जे आपल्या शरीरातलं ग्लुकोज लेवल कंट्रोल करतं. पेशंट जे डायबिटिक्स असतात त्यांना ह्या तर काही कारणानुसार त्या पॅनक्रियास नावाच्या ग्रंथीमधनं इन्सुलिन तयार होत नाही किंवा कमी तयार होतं किंवा कधी कधी पूर्णपणे तयार होत नाही, आणि त्याच्यामुळे शुगर लेवल वाढते. किंवा इन्सुलिनचं प्रमाण ठीक असतं पण ते इन्सुलिन काही कारणामुळे व्यवस्थित काम करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ग्लुकोज किंवा आपलं साखरेचं प्रमाण रक्तामध्ये वाढतं. या दोन्ही कारणामुळे डायबिटीस होऊ शकतो.